या ग्रुपने या देशातलं दोनदा सरकार पाडले. आता मी तुम्हाला सांगतो, त्यांनी मला, मी आजारी होतो. आजारी असताना माझ्या मामानी त्याला सांगितलं हा राजा आजारी आहे. त्याचा फोन आला, तब्येत कशी काय काय झालं. मला बोलता पण येत नव्हतं, म्हणजे मी बोलायला गेलो की मला खोकला यायचा, बरोबर. त्याच्यानंतर तो फोन झाला, संपला विषय. तो संपला विषय. त्याच्यानंतर मला असं वाटतं की त्याच दरम्यान आपले बाजीराव दांगट, आपले वितरक, ते घरी आले. बरं, त्यांचं आमचं लहानपणापासून घरचं नातं आहे. ते घरी आले आणि मला सांगितलं की आता तुम्ही एकत्र यायला पाहिजे वगैरे वगैरे. हां, बरं. म्हटलं बरं बरं ठीक. मी काय नाही, मी म्हटलं बरं ठीक, मी बोलू का. म्हटलं बोला. नंतर मला त्यांचा रात्री फोन आला. ही गोष्ट आहे 25 तारखेची, ज्या दिवशी संध्याकाळी झालं फाटाफूट, घटस्थापनेला घटस्फोट. त्या दिवशी रात्रीची गोष्ट. आणि मला त्यांनी सांगितलं मी आता मातोश्रीवर जातो आणि तिथून तुम्हाला मी फोन लावतो. फोन लावला उद्धव समोर. मी म्हटलं काय रे, काय चाललंय. अरे काय, तू बघतोस ना भाजपने काय केलं, हे असं केलं तसं केलं. मला काय त्याच्यात इंटरेस्ट नव्हतं. मी जरा म्हटलं तुला काय माहीत नव्हतं का, म्हटलं त्यांची इच्छा नाही, म्हटलं तोडायची इच्छा आहे, म्हटलं तुला काय कळलं नाही का, म्हटलं म्हटलं मला बाहेर राहून मला कळलं, तुला नाही कळलं का, नाही असेच आहेत तसेच आहेत वगैरे 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 सगळं. म्हटलं बरं, आता म्हणलं बोल काय करायचं. म्हटलं बोल काय करायचं, म्हणजे काय करायचं बघ. आता ही 25 तारीख, म्हणजे 27 तारीख शेवटची फॉर्म भरायची तारीख शेवटची. हां, मला माहिती होतं काय काय. मी म्हटलं बघू तर काय बोलतोय. बोल काय करायचं. म्हटलं काय करायचं. आणि एक म्हणजे चर्चा करायची. म्हटलं बरं. दोन म्हणजे निवडणुकीत एकमेकांवरती चिखलफेक नाही करायची, आरोप नाही करायचे. म्हटलं बरं. तिसरं आपण बघू निवडणुकीनंतर काय करायचं ते. म्हटलं बरं. मी फक्त बरं बरं लेवलला होतं. म्हटलं म्हटलं आता काय चर्चा, म्हणजे काय कोणी करायची चर्चा. म्हटलं तू आणि मी तर चर्चा करू शकत नाही, बरोबर. हे एवढी बातमी त्याची. मला बोलला नाही तुझ्याकडनं कोणतरी दोन माणसं दे, माझ्याकडनं मी दोन माणसं देतो. म्हटलं ठीक आहे. म्हटलं माझ्याकडनं बाळा आहे आणि नितीन सरदेसाई बोलतील. म्हटलं त्याच्यानंतर मग तुमचं काय ते, त्याच्याकडनं तो अनिल देसाई खासदार आहे ना त्यांचा. म्हटलं तो अनिल सकाळी बोलेल. म्हटलं बरं ठीक आहे. मी खाली आलो, बाळाला सांगितलं. म्हटलं बाळा असं असं आहे बघ. मला काय होणार नक्की माहिती होतं, पण मला कसं होतं, बाहेर वातावरण असं झालं होतं त्यावेळेला, त्या सगळ्या बातम्या आल्या ना, बंधू एकत्र येणार का वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यातनं असं झालं की त्याने मला फोन केला, बरोबर. आणि त्याने फोन केला आणि त्याच्यातनं माझ्या इगोतनं मी रिॲक्शन दिली नाही, असं एक बाहेर चित्र उभं राहिलं. आणि मग कसं, बघा बघा त्याने तर फोन केला की नाही, हा हा हाच असणार आडमुठा, बरोबर. अशा प्रकारचं एक चित्र उभं राहिलं. म्हटलं बर. म्हटलं बाळा त्याला सकाळी फोन कर. मी म्हटलं तर कोण फोन करणार. म्हटलं तो अनिल देसाई फोन करणार का बाळाने करायचं आहे. नाही मी अनिलशी बोलतो. म्हटलं बरं ठीक आहे. मी बाळाशी पण बोललो. बाळाने पहिला सकाळी 7:30 वाजता फोन केला, फोन बंद. 9:15 वाजता फोन केला, फोन बंद. 9:15 फोन लागला. बाळाने विचारलं अरे काय करायचं आहे. तो बोला हो मला उद्धव साहेबांनी सांगितलं आहे आणि मी आता एका उमेदवाराचा फॉर्म भरायला चाललो आहे, तो 2 वाजेपर्यंत मी येईन, आलो की 3 वाजता आपण भेटून बोलू, चर्चा करू. म्हटलं बरं ठीक आहे. बाळाने मला सांगितलं. म्हटलं ठीक आहे. बाळाने परत 3 वाजता परत फोन केला. पण मी आत्ताच तो फॉर्म बिम भरून वगैरे सगळं आलो आहे, आत्ता मी उद्धव बरोबर आहे, मी थोड्या वेळ फोन करतो. त्याच्यावरती बाळा बोलला मी आता फोन नाही करणार, आता गरज असेल तर तू फोन करायचा, बरोबर आहे. लोकांचा सगळ्यांचा विश्वास बसावा याच्यासाठी मी AB फॉर्म थांबवले. महाराष्ट्रातनं सगळी लोक राजगडवरती कार्यालयावरती आली आहेत, उभी आहेत. त्यांना समजे ना आम्हाला AB फॉर्म का नाही देत. आणि त्याच्यानंतर 5 वाजेपर्यंत फोन नाही, काही नाही, काही नाही. मी 5 वाजता बाळाला सांगितलं. म्हटलं झालं समाधान सगळ्यांचं, आता फॉर्म वाटा. कारण हे असंच होणार होतं, मला माहिती आहे.
कारण दोघांनी यायचा एक निर्णय सांगायचा, तिघांनी यायचा एक निर्णय फिरवायचा, चौघांनी यायचा एक तिसराच निर्णय सांगायचा, हेच मी आतापर्यंत पाहत आलो. एक फर्म डिसिजन नावाची काही गोष्ट नाही. मी बोलल्यानंतर येऊन सांगायचं माझा मंत्री उद्या राजीनामा देईल, दुसऱ्या दिवशी सांगायचं नाही आम्ही नंतर एनडीएमध्ये राहायचं की नाही राहायचं, आम्ही मोदींच्या बरोबर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ, आत्ता आम्ही काही राजीनामा देणार नाही. इथे सांगायचं अफजल खानाची हे येते, स्वारी येते आहे, मग परत जाऊन काय अफजल खाना भेटणार, माझ्या मंत्र्यांनी राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा, काय काय भूमिका नावाची काय गोष्ट आहे की नाही. आणि ह्या असल्या सगळ्या गोष्टींना कंटाळून मी बाहेर पडलो होतो आणि त्यात काही फरक झालेला दिसत नाही, परत तेच चालू आहे. नाही होणार किंवा होणार नाही, माझ्या डोक्यात युती आघाडी नाहीच आहेत, पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जे पब्लिक परसेप्शन जे क्रिएट करत आहात की ह्याच्यामुळे हा आडबुठा आहे, मी तर घडलेली घटना ही आहे.